चित्रकाव्यांचा दुसरा श्लोक पाहूया. हा दुसरा श्लोक आहे शार्दूल विक्रीतम या वृत्ताचा. तर शार्दूल विक्रीतम याची चाल मंगलाष्टक प्रमाणे, तुम्ही लग्नांमध्ये वगैरे जातात तेव्हा मंगलाष्टक ऐकतात, त्याची चाल कशी आहे? रामो राजमणी सदा विजयते राम रमेशम भजे. त्याचप्रमाणे आपण याला देखील तशीच चाल. रे रे जातक सावधान मनसा मित्र क्षण श्रूयता अम्बोदा बहो पिसंति गगने सर्वे पिने तादृशा. तुम्हाला हा ऑडिओ मध्ये ऐकायला मिळणारच आहे, पण सांगायचा उद्देश हाच की जेव्हा आपण अशा चाली लावतो तर जसे पिक्चरच्या गाण्याची तुमची कशी लगेच लक्षात राहतात, त्याला खूप छान चाल असते, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच ते समजतात आणि लगेच ते म्हणायचे गुणगुणायचे प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे ससूरच्या श्लोकांना ही छानशी अशी चाल असली तर ते लवकर पाठ होतात. चला तर मग आपण या श्लोकाकडे वळूया. हा श्लोक अन्युक्ती या काव्य प्रकाराचा आहे. आता अन्युक्ती म्हणजे काय? तर अन्युक्ती म्हणजे लेखी बोले सुने लागे. अगदी सुंदर असं उदाहरण अन्युक्तीचं इथे घेण्यात आलेलं आहे. आता लेखी बोले सुने लागे म्हणजे काय? तर बघा, तुमचे मित्र मैत्रिणी असे एकासोबत उभे असतात, आपल्याला एखाद्या तिसऱ्या मित्राबद्दल काहीतरी बोलायचं असतं, तेव्हा आपण किती काय करतो, आपल्या मित्राला बोलतो ते वाक्य, म्हणजेच काय? टॉन्ट मार. तुमच्या भाषेत काय? टॉन्ट मार. तीच अन्युक्ती, हीच आहे अन्युक्ती. तर मग इथं आपल्याला चातकाचं उदाहरण दिलेलं आहे. बरोबर पाहता आपल्याला साठी की हे चातक पक्षाला म्हटलेलं आहे, परंतु हे चातक पक्षाला नाही तर एका गरीबाला किंवा निर्माण असणाऱ्या मनुष्याला ते म्हटलेलं आहे. इथे कठीण शब्द दिलेले आहे, तुम्हाला खाली कठीण शब्द दिलेले आहे. त्या कठीण शब्दाचा तेने चातक सावधान मनसा मित्र क्षण श्रूयता. रे रे चातक, अरे चातका मित्र म्हणजे मित्रा, अरे मित्र चातका सावधान मनसा सावधान मनाने श्रूयता म्हणजे ऐक. अरे मित्रा चातका सावधान मनाने तू ऐक. अंबोदा बहुमोपी संती गगणे, गगणे ढगा, ढगा आकाशात अंबोदा म्हणजे पुष्कळ ढग आहे, आकाशात पुष्कळ बहुमोपी म्हणजे पुष्कळ, अंबोधा म्हणजे ढग, आकाशात पुष्कळ ढग आहे. सर्वे पी नेता दृशा, बघा इथे संधी झाली नेता दृशा, न अधिक एता दृशा हा म्हणजे सगळे काही सारखे नसतात. आकाशात पुष्कळ ढग आहे परंतु सर्वे काही सारखे नसतात. केचित दृष्टीभीर आदरयती वसुधा, वसुधा पृथ्वी. केचित म्हणजे काही, काही ढग हे वसुधा म्हणजे पृथ्वीला. दृष्टीभीर म्हणजे पावसाने, आदरयती म्हणजे भिजवून टाकतात. काही ढग हे पृथ्वीला आपल्या वर्षावाने आपल्या पावसाने भिजवून टाकतात. केचित वृथा गर्जयती, केचित म्हणजे काही, वृथा म्हणजे व्यर्थ, गर्जयती म्हणजे गडगडाट करतात किंवा घर्षणा. पहा पावसाचा आता सध्या दिवस सुरू आहे, पहा कसे आपल्या गडगडाट ऐकू येतो, काही व्यर्थच असे गडगडाट करतात. काही पण हे पाऊस पाडून त्याचा पृथ्वीला हे पूर्णपणे भिजवून टाकतात. यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो, यम यम ज्याला ज्याला, पश्यसी म्हणजे पाहतोस, तस्य तस्य त्याच्या त्याच्या, पुरत म्हणजे पुढे समोर, त्याच्या त्याच्या समोर. मा ब्रूही तीलम वचः, मा म्हणजे नाही, ब्रूही म्हणजे बोलू, दीनम म्हणजे केविल वाणे, वचः म्हणजे बोलणे. तू व्यर्थच दिमाणपणे बोलू नकोस, सगळ्यांकडेच व्यर्थ बोलू नकोस. तुम्हाला माहिती आहे चातक पक्षी हा फक्त पावसाचे पाणी पितो,
जे ढगातून पाण्याचा वर्षाव होतो त्या पावसाचे पाणी तो डायरेक्ट त्या चोचीमध्ये घेतो आणि मग तो ते पाणी पितो. त्याला अगदी मरणही जरी आलं तरी तो तळाचं नदीचं ओढ्याचं पाणी पित नाही. त्याला तसा श्रापच आहे आणि तो त्याला म्हणूनच तेथे म्हटलेलं आहे की हे जगत पक्षीया तू कोणालाही असं कोणत्याही ढगाला असं मागू नकोस. विमानपणे गिरवानपणे तू ढगाला असं मागू नकोस की मला पाणी पाहिजे म्हणून. तू काहीच ठराविक असे ढग असतात की ते पाण्याचा वर्षाव करतात. तर त्याच लोकांकडे याचना कर. तर हे उद्देशक कोणाला म्हटलेलं आहे बरं? तर गरीबाला किंवा मी याचना करणाऱ्या मनुष्याला म्हटलेलं आहे की हे मनुष्य हे तू सगळ्यांकडे जसं देवाने मागू नकोस की मला मदत करा. तर राधिक लोकांकडे जे दान करू इच्छितात दान करू इच्छितात. खूप आपल्याला खूप मोठा बंगला दिसतो आणि आपल्याला वाटतं की हे खूप दाणी असतील किंवा हे खूप आपल्याला घर देतील किंवा मग आपल्याला मदत करतील. तर तसं नसतं. सगळेच लोक काही सारखे नसतात. काही ठराविक लोकच दाणी असतात. तर तू दाणी मनुष्याकडेच याचना कर असं तिथून इथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. इथे अमोदहाच समास आहे. अंबह ददाति इति उपपद तत्पुरुषास द्या. अंबह म्हणजे पाणी. जो पाणी देतो तो आता इथे समासामध्ये तुम्हाला माहिती आहे की उपपद तत्पुरुष समास केव्हा होतो. तर ज्या ज्या जगात क्रियापद बनलेलं असेल तर तिथे उपपद तत्पुरुष समास होतो. अंबह ददाति इति उपपद तत्पुरुष समास.